कॅप्टरस हा मोठ्या आकाराच्या कुत्र्याप्रमाणे दिसणारा एक मांसाहारी प्राणी आहे. टरस हा प्राणी कुत्रा किंवा मांजर यांच्या परिवाराचा सदस्य नाही, परंतु त्याचा स्वतःचा एक वेगळा परिवार आहे. तो आहे हायएनिडी टरस. या प्राण्याचे सर्वात चांगले संबंध मुंगूस या प्राण्याशी आहेत. या प्राण्याचा आवाज माणूस असल्यासारखा असतो, म्हणून याला लाफिंग ॲनिमल, हसणारा प्राणी असेही म्हणतात. टरस हा प्राणी पृथ्वीवर जवळजवळ 24 मिलियन वर्षांपासून आहे. टरस हा प्राणी आफ्रिका आणि आशियामधील मैदानी वाळवंटी आणि जंगलांमध्ये आढळतो. नर आणि मादी टरस एकसारखी दिसतात. टरस या प्राण्याचा आकार एकसारखा नसतो. त्यांच्या आकारामध्ये आपल्याला खूप विविधता दिसून येते. सर्वात मोठा टरस हा स्पॉटेड हायना हा आहे, ज्याच्या शरीराची लांबी 1.2 मीटर ते 1.8 मीटर असते आणि त्याचे वजन 40 ते 86 किलोपर्यंत असते. सर्वात लहान आकाराचा टरस एडवुल्फ हा आहे, ज्याची लांबी 85 ते 105 सेंटीमीटर असते. स्पॉटेड हायना आपला 95% आहार जनावरांच्या शिकारीपासून मिळवतो. टरस हा प्राणी कधीही अन्न वाया घालवत नाही. तो जनावरांच्या हाडांपासून ते संपूर्ण शरीर खातो. टरस हा समूहामध्ये राहणारा प्राणी आहे. त्याच्या समूहाला क्लॅन म्हणतात. प्रजातीनुसार त्यांचा समूह लहान किंवा मोठा असतो. टरस प्राण्याचे हृदय इतर स्तनधारी प्राण्यांच्या तुलनेने मोठे असते. साधारणपणे टरस 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावू शकतो. प्रजातीनुसार टरस या प्राण्याचा गर्भकाळ कमी किंवा जास्त असतो. साधारणपणे टरस या प्राण्याचा गर्भकाळ 90 ते 110 दिवसांचा असतो. मादी टरस एका वेळेस 2 ते 4 पिल्लांना जन्म देते. टरस या प्राण्यांच्या पिल्लांना शावक कप म्हणतात. जन्मानंतर टरस या प्राण्यांच्या पिल्लांचे डोळे 5 ते 9 दिवस बंद असतात. टरस या प्राण्यांची पिल्ले 6 महिन्यापर्यंत आईच्या दुधावर अवलंबून असतात. वयाच्या 2 वर्षानंतर टरस यौन परिपक्वता प्राप्त करतो आणि आपल्या आईपासून वेगळा होतो. टरस या प्राण्याला खूप भित्रा प्राणी म्हणून ओळखले जाते, परंतु कधी कधी हा खूप खतरनाक सुद्धा होऊ शकतो आणि तेव्हा तो जनावरांवर आणि मनुष्यावर सुद्धा हल्ला करतो. टरस आणि वाघ एक दुसऱ्याने केलेली शिकार चोरण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत. शिकार केल्यानंतर टरस हा प्राणी आपला साथी प्राण्यांना बोलवण्यासाठी आवाज काढतो. हा आवाज ओळखून वाघ तेथे येतो आणि ती शिकार घेऊन जातो. टरस एक बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो. तो जेवणाचे स्टीलचे डब्बे सुद्धा उघडू शकतो. टरस हा प्राणी मासा पकडण्याची ट्रिक सुद्धा जाणतो. त्याला मासे पकडताना अनेक वेळा पाहिले गेले आहे. टरस या प्राण्याचा उल्लेख बायबल या जगप्रसिद्ध ग्रंथांमध्ये सुद्धा केला गेला आहे. टरस या प्राण्याविषयी समाजामध्ये अनेक पद्धतीच्या अफवा पसरवल्या जातात. मध्ययुगामध्ये असे म्हटले जात होते की पुरलेल्या व्यक्तीला टरस प्राणी उकरून खातो, परंतु तो असे करत नाही. प्राचीन मिस्र या देशामध्ये टरस या प्राण्याला पाळीव प्राणी म्हणून पाळले जात होते आणि त्याचे मांस सुद्धा खाल्ले जात होते. केनिया आणि टांझानिया या देशांमधील मसाई जातीचे लोक मृत्यू पावलेल्या व्यक्तीला पुरण्याऐवजी टरस या प्राण्याला खाण्यासाठी सोडत होते. टरस या प्राण्याचा एकमेव शिकारी माणूस आहे. टरस या प्राण्याचा जीवनकाळ 10 ते 20 वर्षांपर्यंत असतो. हा प्राणी वाघाच्या पिल्लांना उचलून सुद्धा घेऊन जातो. वाघाचा हा सर्वात मोठा शत्रू असतो. कधी कधी हा प्राणी आपल्याच प्रजातीच्या टरसांना सुद्धा खातो. टरस या प्राण्याची सरळ शेपटी हल्ल्याची सूचना देते. धन्यवाद.